जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज पळसखेड भट रायपूर मसला खुर्द नर्सरी ते बारावी कला वाणिज्य विज्ञान क्रॉप सायन्स अबॅकस नीट जेईई क्लास प्रवेश देणे सुरू. आजच आपला प्रवेश निश्चित करा. संपर्क 9673862687 7498712198. बुलढाण्यात भव्य आंबा महोत्सवाचे आयोजन. आंबा महोत्सवाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत असलेल्या बुलढाण्याच्या कृषी विज्ञान केंद्र येथे जिल्ह्यातील शेतकरी तसेच आंबा प्रेमींसाठी आज 17 मे रोजी एक दिवसीय भव्य आंबा महोत्सव, आंबा प्रदर्शनी व विक्रीचे आयोजन करण्यात आले. शेतकऱ्यांना आपल्या शेतात आंबा लागवडीला वाव मिळावा तसेच आंब्याच्या प्रजातींना ओळख मिळावी या उद्देशाने ह्या आंबा महोत्सव आणि प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवामध्ये केशर, पायरी, लंगडा, नीलम, राजपुरी, मल्लिका, रत्ना, तोतापुरी, हापूस, दसेरी, आम्रपाली व गावरांसह अन्य प्रजातीच्या 17 आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला. प्रदर्शनीमध्ये उपस्थित झालेल्या शेतकरी आणि नागरिकांनी या विविध प्रजातीच्या आंब्यांची माहिती व चव घेतली. यावेळी अनेकांनी तर त्यांच्या पसंतीचे आंबे देखील खरेदी केले. या आंबा महोत्सवामध्ये शेतकरी व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलाय. आंबा महोत्सवाचे उद्घाटन बुलढाणा जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी केले, तर अध्यक्षस्थानी पंजाबराव कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर शरद गडाख हे होते. आज या प्रदर्शनीमध्ये एकूण 17 प्रकारच्या गावरान आंब्याची नोंदणी आपण केलेली आहे. त्याचप्रकारे 23 ज्या ओळखीच्या व्हरायटी सिफारस केलेल्या जाती आहेत, त्या जातीच्या व्हरायटीचे आंबे या ठिकाणी उपलब्ध लोकांना दाखवण्यासाठी आपण केलेले आहेत. त्याचप्रमाणे एकूण 17 जे शेतकरी उत्पादक आहेत आंब्याचे, त्यांनी स्वतःचे शेतातील आंबे विक्रीसाठी आणले आहे आणि साधारण 2 ते 3 हजार किलो म्हणजे साधारण 20 ते 30 क्विंटल टन आंबा आज विक्री या ठिकाणी होण्याची अपेक्षा आहे. मी बुलढाणा जिल्ह्यातील सर्व आंबा खवय्यांना या ठिकाणी विनंती करेल की कृषी विज्ञान केंद्राद्वारे दरवर्षी हा आंबा महोत्सव आपण साजरा करतो. त्यांना या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे आंबे बघण्यास आणि विकत घेण्यासाठी संधी सुद्धा आपण उपलब्ध करून देतो. शेतकऱ्यांना सुद्धा त्यांच्याकडून प्रोत्साहन होईल या अनुषंगाने सर्वांनी या आंबा महोत्सवाचा लाभ घ्यावा. केशर मुख्य, त्याच्यानंतर हापू, दशेरी, पायरी, मल्लिका, आम्रपाली अशा काही व्हरायटी अदरवाईज टाकलेल्या आहेत, परंतु मुख्य हा केशर आहे. माझ्याकडं ॲडेन्सिटी प्रोग्राम असल्यामुळं एका केशरची साईज ती 400 वर बनवता येते, कारण त्या झाडावर मर्यादित फळं ठेवून तिची आपल्याला त्याची वजन वाढवलं जातं आणि वाऱ्यावावधन म्हणा किंवा नैसर्गिक थोडीफार आपत्ती गारपीट सोडता याचा अतिगंडात असल्यामुळं त्याचा प्रादुर्भाव या क्षेत्रावर कमी होतो. त्यात गावराने आंबे 25 आणि बरं इतर पायरी, लंगडा ह्या व्हरायटी आहेत, परंतु गावराने आंब्याचा आमच्या विक्रीला जर काढले तर जास्त भाव येतो. याच्या केशरपेक्षा याच्यापेक्षाही 100 ते 125 कोणी कोणी 200 रुपयापर्यंत आंबा विक्री घेऊन धरून घेऊन जातात आणि त्यातून उत्पादन चांगलं मिळतं. तरी इतर शेतकऱ्यांनी गावरान आंबे इतर आंब्यासोबत गावरान आंब्याचे जर का संगोपन केलं तर शेतकऱ्यांचा चांगला फायदा होतो. इतर फळबाग असतील, संत्रा, मोसंबी याची शेती करावी व त्यातून जास्त भरघोस उत्पादन मिळवावं.